नमस्कार, मी दीक्षा पाटील, लोकसत्ता ऑनलाईन मध्ये आपलं स्वागत. लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच म्हणजेच मार्चच्या मध्यापासून देशभरातील सगळ्या शाळा बंद होत्या. सोमवारी 5 ऑक्टोबर रोजी शिक्षण मंत्रालयाने शाळा पुन्हा सुरू करण्याच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या. शाळा कधी सुरू होणार, शाळेत मुलांची उपस्थिती बंधनकारक असेल का आणि शाळेत मुलांचे मूल्यांकन कोणत्या पद्धतीने होईल, असे अनेक प्रश्न पालकांच्या समोर आहेत. याच प्रश्नांबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. शाळा पुन्हा कधी सुरू होणार? 15 ऑक्टोबर पासून शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. तर शाळेची वेळ काय असेल आणि शाळा कोणत्या पद्धतीने सुरू होईल, हे सगळे निर्णय स्वतंत्र राज्य घेतील. एकीकडे केंद्र सरकारने पुढाकार घेऊन दिल्ली सरकार कोणत्याही वर्गाच्या विद्यार्थ्याला महिन्याच्या शेवटपर्यंत पुन्हा आणण्याचा विचार करत नसल्याचं सांगितलं. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश सरकारने शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याची परवानगी दिली आहे. कोरोनाच्या परिस्थितीमुळे जो कंटेनमेंट झोन आहे त्या झोनमध्ये निर्णय घेण्याचे अधिकार हे जिल्ह्यांवर सोपवले आहेत. कोणकोणत्या विद्यार्थ्यांसाठी शाळा कोणकोणत्या टप्प्यात सुरू होणार हे देखील राज्य सरकार अवलंबून आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शिक्षण मंत्रालयाने या आधीच त्यांचे प्राधान्य कोणते विद्यार्थी आहेत हे सांगितलं आहे. 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना आपल्या शाळेतील शिक्षकांना स्वेच्छेने भेटण्याची परवानगी दिली आहे. तर एखाद्या राज्याने सगळ्यात आधी त्यांच्या लहान विद्यार्थ्यांना परत आणण्याचा निर्णय घेतल्यास शिक्षण मंत्रालय त्यात हस्तक्षेप करणार नाही, असं एका शिक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्याने दी इंडियन एक्सप्रेसला सांगितलं. उपस्थिती बाबत केंद्र सरकारची भूमिका काय आहे? शिक्षण व गृह मंत्रालयाने असे स्पष्टपणे सांगितले आहे की विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिती बंधनकारक नसेल. विद्यार्थ्यांना शाळेत उपस्थित राहण्यासाठी कोणत्या प्रकारची जबरदस्ती नसली पाहिजे आणि हे पूर्णपणे पालकांच्या संमतीवर अवलंबून असणे आवश्यक आहे. जे लोक त्यांच्या मुलांना शाळेत पाठवण्यास तयार नाही त्यांची मुलं ऑनलाईन वर्गात प्रवेश घेऊ शकतात. आयसीटीचा अभाव असणाऱ्या शाळांमध्ये शिक्षकांनी वर्गात चालू असलेल्या अभ्यासाविषयी फोनवरून विद्यार्थ्यांसह पालकांशी संवाद साधण्याची अपेक्षा केली जाते. करोनाच्या काळात शालेय जीवन कसे असेल? पालकांनी त्यांच्या मुलांना शाळेत पाठवण्याची तयारी जरी दाखवली तरी मुले ही रोज शाळेत जाऊ शकणार नाही. ते ऑल्टरनेटिव्ह किंवा मग दर 2 दिवसानंतर शाळेत जातील. ज्या दिवशी विद्यार्थी घरी असतील त्या दिवशी त्यांना सेल्फ स्टडी करायला सांगितलं जाईल, कारण हे सगळ्यात महत्वाचे आणि समजण्यास सोपे असते. जास्त मुलांनी शाळेत येण्याची तयारी दाखवल्यास शाळा ही प्रत्येक सेक्शन मधला वेळ कमी करून शाळा 2 शिफ्ट मध्ये सुरू करेल, जेणेकरून दोन्ही शिफ्ट मध्ये शिक्षकांची संख्या समान असेल. शाळेत विद्यार्थ्यांना, शिक्षकांना आणि कर्मचाऱ्यांना मास्क घालणे अनिवार्य असेल, स्वच्छतेचे पालन करणे अनिवार्य असेल आणि विद्यार्थी हे 6 फूट अंतरावर बसतील. विद्यार्थी त्यांचे टिफिन, नोटबुक आणि खेळणी एकमेकांना देऊ शकणार नाही आणि वातावरण चांगले असल्यास वर्ग बाहेर म्हणजेच मैदानात भरवले जातील. शक्य झाल्यास पूर्व प्राथमिक म्हणजेच 1 ते 5वीच्या विद्यार्थ्यांना शाळेत लागणाऱ्या वस्तू या शाळेतच ठेवल्या जातील आणि त्यासोबतच जर शक्य असेल तर पालकांना त्यांच्या मुलांना शाळेत सोडण्यासाठी वैयक्तिक वाहने वापरण्यास सांगितलं जाऊ शकतं. वृद्ध शिक्षक, कर्मचारी किंवा कंटेनमेंट झोन मध्ये राहणाऱ्यांना शाळेत येण्यास परवानगी नसेल. मूल्यांकन कसे करण्यात येईल? शिक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार शाळा सुरू झाल्याच्या 2 ते 3 आठवड्यामध्ये कोणत्याही विद्यार्थ्याचे मूल्यांकन करण्यात येणार नाही, म्हणजे त्यांची कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही, कारण या सगळ्याचा विद्यार्थ्याच्या भावनिक आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळेच कोणत्याही इयत्तेच्या विद्यार्थ्याला अशा प्रकारे ग्रेड दिले जाणार नाही. शिक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये असे म्हटले आहे की खेळ, डान्स, गाणी, क्विझ कॉम्पिटिशन, प्रेझेंटेशन, ब्रोशर डिझायनिंग आणि जर्नल्स या सगळ्यांना याआधी जेवढे महत्व दिले जात होते, म्हणजे या गोष्टींना जेवढे मूल्यांकन दिले जात होते त्यापेक्षा जास्त यावेळेस दिले जाऊ शकते, म्हणजे या गोष्टींना यावर्षी जास्त प्राधान्य दिले जाऊ शकते. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की आम्हाला कळवा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ता.com या वेबसाईटला भेट द्या.